गुड आफ्टरनून, नमस्कार मंचस महानुभाव तथा ऑल प्रोफेसर्स। मैं डॉक्टर एलपी परमार, नवजीवन आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज दाहोद गुजरात से। मेरा सब्जेक्ट है गांधीयन थॉट्स ऑफ इकोनॉमिक्स। गांधी जी ने सभी क्षेत्र में अपनी अपनी राय, अपनी अपनी बात बताई है। गांधी जी ने इकोनॉमिक्स में भी अपनी राय बताई है, जो वर्तमान में प्रेजेंट टाइम में बहुत इफेक्टिव और असर करती है। अगर मैडम ने बहुत अच्छी तरह से बताया है कि डेवलपिंग, पर व्हाट इज डेवलपिंग? डेवलपिंग मीन्स जब लास्ट व्यक्ति यानी कि अंतरियल व्यक्ति को जब विकास नहीं होगा, उसकी लाइफस्टाइल में जब परिवर्तन नहीं आएगा, तब तक विकास या उसको विकास नहीं बोलते। ओनली फॉर नॉट रिचेस्ट व्यक्ति पर्सन इज डेवलपिंग। मात्र अंबानी, टाटा बिरला, इट्स इन लोगों का विकास वो विकास नहीं है। विकास उन लोगों का भी होना चाहिए जो गांव में अंतरियल व्यक्ति है, जो दलित, शोषित, मजदूर एंड माइनॉरिटीज जो कम्युनिटीज से आते हैं, वो लोगों को भी लाइफस्टाइल में अगर सुधार आए तो उसका भी विकास, उसको हम विकास कहते हैं। वही विकास के लिए गांधी जी ने अपनी राय, गांधीयन थॉट्स ऑफ इकोनॉमिक्स अपनी राय क्या बताते हैं, तो बहुत सिंपल ही बात बताइए। अगर हम विकास करते, अगर हम ऐसा विकास चाहते, तो उसमें अनिवार्य से अथवा तो प्राइमरी या प्रैक्टिकली बनना चाहिए। प्रैक्टिकली डेवलपिंग की बात की है हमें। अगर पूरे समाज के साथ लेकर हम डेवलपिंग करते तो ही विकास कहते हैं। गांधी जी ने बताया कि अगर हम गांधीयंस इकोनॉमिक मेट्रिक इकोनॉमिक्स आइडियाज मच लाइक इन एवरीथिंग इल्स, सभी आर्थिक नीति और सामाजिक नीति दोनों को जोड़ के समाज के जो लास्ट व्यक्ति है, गांधी जी का फर्स्ट जो पर्पज है वो ही है लास्ट पर्सन का डेवलपिंग है, यानी कि उसका भी जीवन धोरण सुधारना चाहिए। गांधी जी इस बेसिक विकास के लिए जो बात करते हैं, द बेसिक टेंडर्स ऑफ गांधीयन इकोनॉमिक्स व्यू में बताता है कि जो गांधी जी गरीब, वंचित यानी सोसाइटी जो पिछड़े वर्ग है उसका भी डेवलपिंग होना चाहिए, उसके लिए सभी लोगों को प्रैक्टिकली बनना चाहिए, प्रैक्टिकली से वो अप्लाई कर सकते हैं। गांधीयन इकोनॉमिक थॉट्स है, उसमें गांधी ने सिंपल ही लाइफ की बात बताई है कि पूरी लाइफ सिंपल ही होनी चाहिए। ये सृष्टि है सभी मानव के लिए, सभी लोगों को नीड्स जरूरत के लिए प्रदान यानी कि वो देती है, लेकिन सभी लोग अपनी जरूरत प्रमाणित, जरूरत जितनी है उतना जो अचीव करते हैं, ग्रहण करते हैं, तो सभी को उसका लाभ उसको मिलता है। लेकिन अमुक व्यक्ति ज़्यादा ग्रहण कर लेते हैं, अमुक व्यक्ति को नहीं मिलता, इसीलिए जो अनइक्वालिटीज जो क्रिएटेशन हो सकती है। सिंपल की बात बताइए। और ख़ास बात तो गांधी जी ने डेवलपिंग के लिए, इकोनॉमिक्स थॉट्स के लिए मॉरलिटीज की बात की है। अगर कोई भी कार्य हम करते हैं तो उसमें मॉरलिटीज अनिवार्य है, बहुत अर्थपूर्ण है। नैतिकतावादी जब होती है तभी हम इकोनॉमिक्स, सोशल और राजनीतिक तीनों को साथ में लेकर हम चलते हैं, तो ही मूड जो यानी कि बेसिक मैंस है उसका डेवलपिंग अनिवार्य हो सकता है। और गांधी जी ने मानवीय ह्यूमन अप्रोच की भी बात बताई है कि ह्यूमन अप्रोच, कोई भी व्यक्ति को जाति, धर्म या उस तरह से डिवाइडेशन करना नहीं चाहिए। सभी व्यक्ति को अपनी योग्यता प्रमाणे, योग्यता की कक्षा प्रमाणे वो अचीव करते हैं। ह्यूमन अप्रोच की तरह मानवीय अधिकार मिलते उसी तरह उसका भी प्रोग्रेस होना चाहिए, वो बताया है। खास बात तो गांधी ने ये प्रेजेंट टाइम में जो डेवलपिंग की बात कही उसमें बताया है कि सेल्फ डिफेंस यानी कि स्वावलंबन की बात की है। अगर हम गांव के जो बात करते तो गांव में जो कुटीर उद्योग है, गृह उद्योग है, उसका जो विकास करते हैं, गांव जब सेल्फ रीते यानी कि विकास होता है उसका भी डेवलपिंग होता है,
तभी गांव का ये देश बनेला है, तो गांव का के साथ साथ देश का भी विकास हो सकता है। तो गांधी जी ने इस तरह से बताया है, और इसी तरह गांधी जी ने जो बेसिक प्रैक्टिकली की बात बताकर प्रेजेंट टाइम में इकोनॉमिक्स और डेवलपिंग को जोड़ के अच्छी तरह से कैसे हम नव भारत का निर्माण कर सकते हैं, कैसे हम लास्ट पर्सन का भी डेवलपिंग करके उनके लाइफ में लाइफस्टाइल में सुधार करके हम आगे बढ़ सकते हैं, इसी गांधी जी ने बहुत अच्छी तरह से बहुत सिंपल थिंक सॉरी हाई थिंकिंग और सिंपल लाइफ की तरह बताया है। अस्तु, थैंक यू सर। नेक्स्ट डॉक्टर अशोक मोटे सर। आज गांधीजींचे विचार काल आणि आज, काल आज आणि उद्या या राष्ट्रीय आंतरविद्याशाखीय चर्चासत्राच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले या टेक्निकल सेशनचे अध्यक्ष आमचे मित्र वायाळ सर आणि सर्व पेपर प्रेझेंटेशनसाठी उपस्थित असलेले माझे मित्र, या सभागृहात उपस्थित असलेले सर्व मान्यवर प्राध्यापक बंधू आणि भगिनींनो, मी महात्मा गांधीजींच्या विचारांची प्रासंगिकता या अनुषंगाने माझ्या पेपरचं प्रेझेंटेशन करणार आहे। बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने ज्या महामानवाने आपले विचार कृतीतून उतरवले त्यांच्या विचाराच्या पावलावर पाऊल ठेवून आज जाण्याची गरज आहे। आणि म्हणूनच आपण पाहतो की भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे महात्मा गांधीने तत्कालीन राज्यकर्त्यांना खेड्याकडे चला, खेड्यांचा विकास म्हणजेच भारताचा विकास, अशा प्रकारचा संदेश दिलेला होता। खऱ्या अर्थाने आपण पाहतो की भारतासारख्या कृषीप्रधान देशाचा जर विचार केला तर तत्कालीन समाजामध्ये जवळपास 85 ते 90% लोक ग्रामीण भागामध्ये वास्तव्य करत होते, आणि त्यामुळे देशातील 85 ते 90% लोकांचा जेव्हा विकास होईल तेव्हा खऱ्या अर्थाने भारताच्या विकासाला चालना मिळेल, अशा प्रकारची एक शाश्वत धारणा महात्मा गांधीजींची होती। आणि म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने ग्राम विकासाच्या दृष्टिकोनातून राज्यकर्त्यांना संदेश दिलेला होता, आणि तीच गरज आजसुद्धा असलेली आपल्याला दिसून येते आहे। म्हणजेच भारत हा कृषीप्रधान देश होता तशाच प्रकारे आज आहे आणि भविष्यातसुद्धा राहणार आहे, आणि त्यामुळं आजसुद्धा आपण जर विचार केला तर या देशामध्ये आजही ग्रामीण नागरिक स्थलांतर होत असलं तरीसुद्धा जवळपास 60 ते 65% जनता आजसुद्धा ग्रामीण भागात वास्तव्य करत असलेली आपल्याला दिसून येत आहे। आणि या ग्रामीण भागातील जनतेचा जर विचार केला तर ही जनता खऱ्या अर्थाने शेती आणि शेतीला पूरक असलेल्या उद्योगावर अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते। आणि भारतातील शेतीचा जर विचार केला तर भारतातील शेती ही लहरी निसर्गावर अवलंबून असलेली आपल्याला दिसून येत आहे। आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने या देशातील राज्यकर्त्याने या देशातील कृषी उत्पन्न वाढीसाठी आणि त्या उत्पन्नाला योग्य भाव देण्यासाठी आणि त्यासाठी पूरक उद्योगाला चालना देण्यासाठी कार्यक्रम राबवण्याची गरज आहे। परंतु ती परिस्थिती तेव्हाही दिसून आली नाही आणि आजही दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आज आपण पाहतोय, आत्ताच मॅडमनी उल्लेख केला की ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये स्थलांतर होत आहे, त्याच्यामुळे शहरं फुगत आहेत, शहरांची सूज वाढत आहे। परंतु खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर आजच्या परिस्थितीचा जर विचार केला तर आजच्या मंदी सदृश्य परिस्थितीमध्ये शहरामधील रोजगार जर जात असतील तर ग्रामीण भागातील शहरात जाणाऱ्या व्यक्तीला रोजगार मिळेल का, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने आजही ग्रामीण भागातील शेतीचं उत्पन्न वाढवण्याची गरज आहे। वास्तवात आज आपण पाहतोय की ग्रामीण भागामध्ये आज शेतीच्या उत्पन्नाचा जर विचार केला तर लहरी निसर्गावर शेती अवलंबून असल्यामुळं पर्याप्त स्वरूपामध्ये शेतीचं उत्पन्न निघत नाही, निघालेल्या उत्पन्नाला खर्चावर आधारित अशा प्रकारे हमी भाव मिळत नाही, आणि त्यामुळं शेतकरी एकतर ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतर करतोय किंवा आत्महत्येकडे वळत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने आजही
ग्रामीण भागाच्या विकासाचा जर विचार करायचा म्हटलं तर ग्रामीण भागातील शेती उद्योगाला चालना देणं गरजेचं आहे, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणं गरजेचं आहे आणि ग्रामीण भागातील लोकांना खऱ्या अर्थाने ज्या प्रमाणे पूर्वीच्या काळी खेडी स्वयंपूर्ण होती आणि स्वयंशासित होती त्याचप्रमाणे आज सुद्धा खेड्यातला माणूस खेड्यात कसा राहील या दृष्टिकोनातून तशा प्रकारचे प्रयत्न करणं गरजेचं आहे, परंतु तशा प्रकारचे प्रयत्न होताना आज दिसून येत नाहीत। आणि म्हणून मी आज असं म्हणेन, कारण वन डे मॅरेज सारखी परिस्थिती आहे, एकाच दिवसामध्ये संयोजकाला सर्व कार्यक्रम आटोपायचा आहे, त्याच्यामुळे वेळेची प्रासंगिकता विचार करून मी एवढंच म्हणणार आहे की आजच्या सुद्धा समाज व्यवस्थेतील विकासाचा विचार करत असताना गांधीजींच्या विचारांची निश्चितच प्रासंगिकता किंवा निश्चित आवश्यकता आहे, एवढा विचार आपल्या समोर मांडून मी माझी जागा घेतो। धन्यवाद। धन्यवाद सर। डॉक्टर दुर्गादास चौधरी सर। समोर असलेले सर्व गणमान्य, महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आयोजित या चर्चा सत्रामध्ये महात्मा गांधींचे आर्थिक विचार या अनुषंगानं त्यांच्या आर्थिक न्याय या विषयावर माझे काही मत मांडतो आहे। लहानपणी जेव्हा मी 15 ऑगस्ट 26 जानेवारीला झेंडावंदन करून फेरी काढायचो तेव्हा एक घोषणा असायची, 1 रुपया चांदी का देश हमारा गांधी का। तेव्हापासून आम्हाला गांधी माहीत आहेत, पण हळूहळू चांदीचा रुपया गेला, विचारतून गांधी कधीतरी निष्ठू पाहत आहेत का असंही वाटतं। आर्थिक न्याय या संदर्भात अनेकदा अनेक वेळा नियोजनाच्या माध्यमातून आयोजनाच्या माध्यमातून आपण चर्चा करतो, वेगवेगळ्या योजना आर्थिक न्यायाच्या बॅनरखाली सरकारच्या माध्यमातून येत असतात, वेगवेगळ्या NGO त्यासाठी प्रयत्नशील असतात, परंतु याचसोबत महात्मा गांधींच्या आर्थिक न्यायाच्या अनुषंगाने सुद्धा विचार करणं आवश्यक आहे। महात्मा गांधींनी जे एकादश व्रत दिलं होतं त्या एकादश व्रतामध्ये त्यांनी स्वदेशी हा मूलमंत्र दिला, त्यासोबत विश्वस्त संकल्पना दिली, ग्रामस्वराज्य दिलं आणि अंत्योदय हा ही दिला। या सर्व बेसिकली या चार जो पाया आहे हा चौघांचा पाया आहे, हा चौघांचा पाया हा त्यांच्या आर्थिक न्यायाच्या विचाराच्या बाजूने जातो। महात्मा गांधींचं जेव्हा या ठिकाणी चित्र प्रदर्शन आहे ते पाहत असताना त्यातलं एक चित्र अत्यंत भावलं, सकाळी त्यांनी महानुभावांनी सांगितलंच, त्यातला जो हत्ती आहे त्या हत्तीला वेगवेगळे 7 आंधळे आहेत, ते हात लावतायत आणि जे काही येईल त्याविषयी ते विश्लेषण करतात। अगदी त्याचप्रमाणे महात्मा गांधींचे विचार हे सर्वस्पर्शी आहेत, त्यांचं नेमकं कोणतं विश्लेषण करावं हाही संशोधकाला प्रश्न पडतो आणि त्यातील आर्थिक न्याय हा विषय या ठिकाणी फार महत्त्वाचा वाटतो आणि ती आज काळाची गरज आहे। ती या अर्थानं की त्यांची जी विश्वस्त संकल्पना आहे ही विश्वस्त संकल्पना आज फार महत्त्वाची ठरते। महात्मा गांधींनी सांगितलं होतं की या भूमीवरती सर्व जे प्राणी मात्र आहेत, मनुष्य मात्र आहेत, या सर्वांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्ग हा पुरेसा आहे, हा निसर्ग पूर्ण त्यांच्या गरजा पूर्ण करतो, परंतु एखादा जर हावरट मनुष्य असेल तर त्या हावरट मनुष्याची एक सुद्धा गरज पूर्ण करण्यासाठी निसर्ग हा असमर्थ आहे। अगदी तेच हावरटपणा, तोच ग्रिडीपणा हा आपल्यामध्ये आलेला आहे, हा योजनांमध्ये आलेला आहे, हा विकास नीतीमध्ये आलेला आहे असं आपल्याला वाटतं आणि त्या माध्यमातून सामाजिक न्याय असेल, आर्थिक न्याय असेल या कल्पना थोड्या दूर जात आहेत का हेही लक्षात घेता येतं। त्यांची विश्वस संकल्पना असेल, स्वदेशीची संकल्पना असेल, हा चरखा जो दिला आहे हा चरखा खऱ्या अर्थाने सामाजिक आणि आर्थिक न्यायाचं प्रतीक होतं। आपल्या देशातीलच कामगारांना त्यातनं काम मिळेल, आपल्या गावातील कामगारांना काम मिळेल आणि त्यातनं आपल्या गावाचा विकास होईल, आपल्या गावातील सर्व
जे काही रोजगार इच्छुक असतील त्यांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि आपोआपच त्यांचं उत्पन्न वाढेल, त्यांचा जगण्याचा स्तर वाढेल आणि एक प्रकारचा सामाजिक न्याय त्यांना, आर्थिक न्याय त्यांना त्या ठिकाणी प्राप्त होईल. बेकारी राहणार नाही, प्रत्येकाला त्यांच्या गरजेपुरतं मिळेल. विश्वास संकल्पना तेच सांगते की जर त्या ठिकाणी तुमच्या उत्पन्नामध्ये तुमच्या गरजेपेक्षा अधिकचं काही मिळत असेल तर ते अधिकचं जे आहे ते समाजाचं आहे. ते समाजात आपण देणं लागतो आणि ते अधिकचं जे आहे तो अधिकचा वाटा आपण समाजाला दिला गेला पाहिजे. हा विचार आपल्या मनामध्ये रुजला पाहिजे. आत्तापर्यंत या ठिकाणी अनेक टेक्निकल सेशन झाले, अनेक चांगल्या गणमान्य व्यक्तींनी आपले विचार व्यक्त केले. हे विचार व्यक्त करत असताना त्या ठिकाणी अलीकडल्या काळामध्ये झालेले काही राजकीय बदल आहेत, त्या बदलांच्या माध्यमातून सुद्धा ते विचार होते. पण ज्यांनी गांधी मांडले, ज्यांनी गांधींचे विचारधारा मांडली, त्यांचं सरकार होतं, त्यांनी सुद्धा जेव्हा दुसरी योजना आली त्या दुसऱ्या योजनेमध्ये खऱ्या अर्थानं गांधी विचार त्या ठिकाणी तिलांजली दिली आणि तिथपासूनच खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय असेल, आर्थिक न्याय असेल तो कुठेतरी दूर गेला आहे का ते पाहता येतं. हेरॉड डोमर मॉडेल असेल आणि त्याआधी स्वीकारलेलं ब्रह्मानंदांचं मॉडेल असेल, हा यातला जो फरक होता तोच फरक आजही राहिलेला आहे. तो फरक जेव्हा दूर होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं गांधींच्या आर्थिक न्यायांच्या दृष्टिकोनातून आपण जाऊया आणि आपला जो भारत आहे जो वेगवेगळ्या समस्येने ग्रासलेला आहे त्यातनं मार्ग निश्चितच गांधी विचाराच्या माध्यमातून निघतो आहे हे आपण मात्र लक्षात घेऊया. धन्यवाद. जाधव सर, प्रमोद चव्हाण सर. विचारमंचावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय आणि विचारमंचाच्या समोर उपस्थित असलेले सर्व आदरणीय, मी डॉक्टर प्रमोद चव्हाण, राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय जालना. महात्मा गांधी यांच्या विचारांची वास्तविकता या विषयावर मी माझा पेपर या ठिकाणी सादर करणार आहे. गांधीवाद हा विषय तसा अभ्यासाचा विषय आहे. गांधीवादाचे चिरफाड केल्यानंतर गांधीवादचा विचार हा तसा मोठा कटकटीचाच विषय होऊन बसतो. म्हणून गांधीवाद म्हणजे काय, गांधीवादाचा आधार काय आहे, आर्थिक प्रश्नाविषयी गांधीवाद काय म्हणतो, सामाजिक प्रश्नाविषयी गांधीवादाचा दृष्टिकोन काय आहे, हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की गांधीवाद म्हणजे गावाची आत्मनिर्भरता ठरविणे हा संदेश देणारी ही संकल्पना. ही संकल्पना एका प्रादेशिकतेकडे माणसाला घेऊन जाते. गांधीवादातली ही आत्मनिर्भरता ही वाटावी तितकी सोपी नाही आणि प्रादेशिकता वाटावी तितकी भोळी पण नाही. म्हणून गांधीवाद हा एक सामाजिक विचार आहे, गांधीवाद हा एक आर्थिक विचार आहे. म्हणून गांधीवादाचं विश्लेषण करताना सामाजिक आणि आर्थिक या दोन घटकातून त्याचं जर विश्लेषण केलं तर खऱ्या अर्थानं आपल्याला गांधीवाद हा काय आहे हे आपल्याला कळायला मदत होते. या दोन आधारावर जर विश्लेषण केलं नाही तर गांधीवादाचं विकृत स्वरूप आपण लोकांसमोर मांडतो आहे की काय अशी एक भीती मला वाटते. म्हणून गांधीवादाचं तत्व, सामाजिक तत्वज्ञान काय आहे, तर गांधीजी असं म्हणतात की हिंदू समाज हा कशावर जिवंत आहे, तर हिंदू समाज हा इथल्या जातीव्यवस्थेवर जिवंत आहे. ही जातीव्यवस्था ही नियंत्रणाची व्यवस्था आहे आणि पुढे चालून ती बंधनाची व्यवस्था झालेली आहे. आणि बंधनही साखळीसारखी असतात आणि ती माणसंही साखळदंडात बांधली जातात. म्हणून मित्रांनो, ही बंधनं, म्हणून जातीव्यवस्था टिकून ठेवण्यासाठीही या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यामुळे जातीव्यवस्था टिकून आहे. म्हणून गांधीजी असं म्हणतात
की रोटी व्यवहार या ठिकाणी होऊ शकत नाही म्हणून हा मार्ग प्रगतीचा नसून अवनतीचा आहे। तर याच्यावर चांगला मार्ग जर कोणता असेल तर ते असं उत्तर देतात की या देशामध्ये असलेल्या ज्या छोट्या छोट्या जाती आहेत त्या सर्व जातींनी मोठ्या जातीमध्ये विलीनीकरण व्हावं आणि या समाजाचे चारच मोठ्या जातींचा आधार असावा म्हणजे आपल्याला पूर्ण वर्णव्यवस्थेसारखी त्याची आपल्याला रचना करता येईल। आणि गांधीवादाचं अर्थकारण हे गांधीवाद हे दोन आदर्शांवर ठरलेलं आहे। गांधीजींनी यंत्राला विरोध केला आणि चरख्याला देवत्वाचं रूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला पण हे करत असताना यंत्राला विरोध आणि चरख्यावरचं प्रेम हे गांधीजींकडून आपोआप आलं नाही तर आपल्याला असं लक्षात येतं की जगातील राष्ट्र हे निर्जीव यंत्रांची पूजा करून थकले होते परंतु माणूस हा असं एक यंत्र आहे की कोणतंच यंत्र ह्या माणसाची बरोबरी करू शकत नाही म्हणून मानवी शरीर हे पूर्ण वेळ काम करणारे आहे आणि त्यांनी ते पूर्ण वेळ काम केलं पाहिजे हा देवाचा कायदा आहे असं महात्मा गांधी म्हणतात। म्हणून ज्या व्यक्तीनं श्रम न करता अन्न सेवन केलं असेल तो या ठिकाणी चोर आहे असं गांधीजी म्हणतात। गांधीजीचा दुसरा आदर्श अर्थकारणाचा दुसरा आदर्श म्हणजे वर्गयुद्धाची समाप्ती होय। गांधीजी असं म्हणतात की जे तलवारीच्या जोरावर जगतात ते तलवारीनेच मरतात, उत्कृष्ट पोहणारा हा बुडूनच मरतो, युरोपातील राष्ट्रही सुखी आणि समाधानी नाहीत, श्रमिकांचं भांडवलदारावर विश्वास नाही, भांडवलदारांचा श्रमिकावर विश्वास नाही अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे आणि या दोघांमध्येही शक्ती आहे आणि दोघांमध्येही जोर आहे। म्हणून एक उदाहरण ते देतात की दोन सांड असतात, त्या दोन सांडामध्येही शक्ती आहे आणि जोर आहे, हे दोन्ही सांड आपले विनाशासाठी ते संघर्ष करतात, म्हणून सगळीच गती ही प्रगती नसते, म्हणून सगळीच गती ही प्रगती नसते म्हणून महात्मा गांधी असं म्हणतात की श्रमिक वर्गानं संघर्ष हा करू नये। गांधीजी संपत्तीधारकांविषयी असं म्हणतात की ज्यांच्याकडे संपत्ती आहे त्यांना गांधीजी नाराज करू इच्छित नाहीत। संपत्तीधारक वर्गाला संपत्तीचा राखण्याच्या अधिकारापासून ते कधीही वंचित करू शकत नाही। ते असं म्हणतात की सोन्याचं अंड देणारी ही जी कोंबडी आहे मी हिला कधीच नष्ट करू शकत नाही, तर जो धनाढ्य वर्ग आहे त्या धनाढ्य वर्गाने इथल्या गरिबांच्या संपत्तीचं संरक्षण करावं आणि त्यांचं विश्वस्त म्हणून राहावं असा अर्थकारणाचा वाद या ठिकाणी अर्थाचा विचार गांधीजी या ठिकाणी सांगतात। मग या ठिकाणी गांधीवादाचं एक वैशिष्ट्य आहे, एक मिनिट सर, एकच मिनिट, की ते वैशिष्ट्य असं आहे की ज्यांच्याकडे जे आहे ते सुरक्षित ठेवण्यासाठी गांधीवाद हा मदत करतो आणि ज्यांच्याकडे जे नाही त्यांनी तो त्यासाठी संघर्ष करू नये यासाठी प्रतिबंध करणाराही हा एक वाद आहे। म्हणून गांधीवाद हा प्रतिष्ठासंपन्न लोकांचा ऐश्वआरामी जीवन जगणाऱ्यांचं एक तत्त्वज्ञान आहे, म्हणून गांधीवादाकडे सामान्य लोकांच्या काही आशा आहेत, त्या आशा दलित वंचित पीडित शोषित मजूर वर्ग सामान्य माणूस यांना हे तत्त्वज्ञान चांगलं जीवन जगण्याची आशा दाखवतो का हा प्रश्न मी आपल्यासमोर ठेवतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद। नाही आहेत संपवण्यामागे माझा सुद्धा स्वार्थ असा होता की मला जास्त वेळ मिळावा, परंतु ते तसं काही झालं नाही। जे वाढत जायचा वेळ तेवढा वाढलेलाच आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून या गांधीजींच्या विचाराच्या समर्पकतेपर्यंत आपल्याला जाऊन पोहोचायचं आहे। सुरुवातीला योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या सर्व
संस्था चालकांना मी धन्यवाद देतो, त्याचप्रमाणे या महाविद्यालयाचे प्राचार्य सोनोळकर सर यांना सुद्धा मी धन्यवाद देतो की हा विचार आजच्या या सोशल माध्यमाच्या जमान्यामध्ये त्यांनी तो विषय इथपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ते यासाठी की आज पूर्ण पेपर मला या ठिकाणी वाचणं शक्य नाही, तो पेपर मी छापलेला आहेच, परंतु जे काही समारोप मला माझ्या पेपरचा करायचा आहे तो समारोप मात्र या ठिकाणी निश्चित करणं मला भाग आहे। परंतु त्याचबरोबर या सेशनचा समारोप करताना या पाचही मान्यवरांनी अतिशय समर्पकपणे पांचाळ सरांनी जे गांधीजींच्या प्रत्येक विचारामध्ये उत्तर शोधलेलं आहे की वर्तमान भारत में गांधी विचार की प्रासंगिकता या शीर्षकाखाली त्यांनी सत्य आणि अहिंसेवर ट्रेस देण्याचा त्यांच्या पेपरमध्ये प्रयत्न केला। परमार सरांनी जो विकास आहे की मॅडमचा जो विचार होता त्या विचाराला धर देऊन पुढे शोषितापर्यंत तो विचार जावा, तो गांधीयन थॉट तिथपर्यंत जावा, हा विचार त्यांच्या पेपरमध्ये आहे। मला असं वाटतं की तो निश्चित या संपूर्ण सभागृहाच्या माध्यमातून समाजापर्यंत तो पोहोचेल। डॉक्टर अशोक मोटे सरांनी अतिशय समर्पकपणे कमी शब्दामध्ये त्यांनी कृषीप्रधान देशाची गरज भागवण्याचा विचार हा गांधीयन थॉटमध्ये आहे हे इथपर्यंत या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा विचार साधा नाही, परंतु तो जोपर्यंत समाजापर्यंत जात नाही आणि ते काम कशा पद्धतीने न्यायचं आहे, मला असं वाटतं की आता मॅडम न त्याचं उत्तर दिलेलं आहे। त्यांनी प्रश्न आपल्याला विचारण्यासाठी संधी दिली होती, परंतु आपण प्रश्न विचारले नाही। मला असं वाटतं की आता निश्चित मी लास्ट जे प्रश्न ते मॅडमलाच मी विचारणार ते आणि त्याचं उत्तरही मीच देणार। कारण असं आहे, कारण या प्रत्येक पेपरच्या माध्यमातून पूर्ण गोष्टी त्या या व्यासपीठावर येऊ शकणार नाहीत। डॉक्टर दुर्गादास चौधरी सरांनी आर्थिक न्यायाचा विचार समाजापर्यंत नेता येईल का हा त्यांच्या पेपरचा धागा आहे। मला असं वाटतं की निश्चित तो नेता येईल, तो आपल्याला समाजापर्यंत त्याच्या माध्यमातून जाता येईल। आणि त्याचबरोबर डॉक्टर प्रमोद चव्हाण सरांनी धनिकांची संपत्तीचे संरक्षण हे कशा पद्धतीनं त्या विचारामधून होते याच्यावर ट्रेस दिलेला आहे। या प्रत्येक पेपरमागचा काही ना काही उद्देश आहे आणि प्रत्येक संशोधकाने अतिशय व्यापक प्रमाणामध्ये आणि काही गोष्टी समाजापर्यंत जाव्यात या दृष्टिकोनातून या भूमिका आपल्या समोर मांडलेल्या आहेत। या व्याख्यानाच्या अगोदरचे काही व्याख्यान मला ऐकता आले नाही, परंतु मॅडमचं मी अतिशय लक्षपूर्वक व्याख्यान ऐकत होतो की आपण कोणीही नवीन काही सांगणार नाही, परंतु आता ही वेळ आहे की गांधीजींचा विचार हा समाजापर्यंत न्यायचा आहे असं म्हणण्याची वेळ आहे। आपल्या कॉन्फरन्सचा जो काही पहिला टायटल आहे की इज पॉसिबल, मी म्हणून माझ्या आता सर्वांना हेही दाखवणं आवश्यक आहे की मी लास्टला माझ्या पेपरला काय केलेलं आहे किंवा त्याचा जो शेवट आहे यस गांधी पॉसिबल। कारण की का नाही पॉसिबल किंवा आत्ता आपण ही हार का मानण्याच्या विचारामध्ये आहोत, तर मला असं वाटतं की त्याचं उत्तर हे आत्ताच्या सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टींच्या तो परिणाम आपल्या डोक्यावर आपल्या विचारावर आपल्या व्यवहारामध्ये होत आहे। म्हणून मला असं वाटतं की हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनामध्ये पडलेला आहे। आता पेपरची जी काही आता मला माझं पॉवर पॉईंट दाखवणं थोडीशी संधी मिळाली नाही, परंतु मला असं वाटतं की मी पहिला म्हणजे पेपरची जी काही माझी सुरुवातच आहे की आईन्स्टाईनचं मी इथं एक चित्र दाखवलं आहे आणि गांधीजींचं वर चित्र दाखवलं आहे। त्यामध्ये फक्त एकच वाक्य असं आहे की त्या वाक्यामधून महात्मा गांधीसारखा माणूस खरोखरच या भूताला वावरला असेल यावर भावी काळातील पिढ्या कदाचित विश्वास ठेवणार नाहीत, हे आईन्स्टाईनचं वाक्य आहे, हे माझं नाही, कुणाचं नाही, कोणाचं नाही।
आता जर समजा ही परिस्थिती त्या कालखंडामध्ये होती की असं म्हणण्याची वेळ येईल, तर मला असं वाटतं की आता जे मॅडमनं जेवढेही व्याख्यान आपल्याला दिलेलं आहे त्याचीही तेवढी समर्पकता आहे. आणि याच्यासाठी जे काही उत्तर आहे की समाज माध्यमावर आज गांधीयन थॉट जो कमी पडतो आहे, कारण प्रत्यक्ष ज्यावेळेस मी वर्गात शिकवतो समाजामध्ये ज्यावेळेस आपण वावरतो त्यावेळेससुद्धा मला अशी एक प्रकर्षाने एक गोष्ट अशी जाणवती की या सामाजिक माध्यमावर गांधीयन थॉट का जात नाही. मग हा जर विचार तोपर्यंत तिथपर्यंत जर गेला तरच याचा प्रचार होणार आहे, हा माझ्या पेपरचा समारोप आहे. म्हणजे ही जी काही नव जी काही बाब आहे, म्हणजे आत्तापर्यंत प्रत्येकाने म्हणजे गांधीजींच्या जीवनावर प्रत्येक विचारवंताने लेखन केलं, त्याचे सारांश झाले, त्यांचे भाषणं ऐक आपण लहानपणापासून ऐकतो, परंतु जी काही प्रत्यक्ष परिस्थिती आज समाजामध्ये उद्भवलेली आहे तर त्या उद्भवलेल्या परिस्थितीला उत्तर देण्यासाठी आता फक्त हे विचारवंत पुढे येऊ शकतात. विचारवंत म्हणण्यापेक्षा समाज माध्यमावर जे प्रचारक आहेत, वेगवेगळ्या गोष्टींचा प्रचार करणारे आहेत, त्या समाज माध्यमावर गांधीयन थॉट जोपर्यंत जात नाही, मला असं वाटतं की अशा कॉन्फरन्सच्या माध्यमातून इज गांधी पॉसिबल हा प्रश्न निश्चित आपल्याला उपस्थित करावा लागेल. आणि म्हणून मी माझ्या पेपरचा समारोपसुद्धा त्याच पद्धतीने केला की गांधी पॉसिबल, कारण की हे जीवनाचं तत्वज्ञान आहे, हे सत्य कोणीही नाकारत नाही, जगामध्ये नाकारत नाही, परंतु मग ही पिछाहाट विचाराची कुठल्या माध्यमातून होत आहे, तर ती माझं जे निरीक्षण आहे ते निरीक्षण आहे की समाज माध्यमावर आज गांधीयन थॉट मागे पडतो आहे, तो जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत या नव पिढीला त्याचं महत्त्व समजणार नाही. आणि हे महत्त्व जर एकदा कळालं तर मला असं वाटतं की गांधी पॉसिबल. वेळेचं बंधन आहे, परंतु तरीही ह्या गोष्टी प्रत्येक वेळी सांगणं गरजेचं आहे, आपल्यासारख्या लोकांना सांगण्याचं गरज आहे, कारण आपण समाजातील एका तरुण पिढीला लीड करतो आणि हे लीड करत असताना मला असं वाटतं की हा विचार तिथपर्यंत जावा. जी वाचन संस्कृती मी जाणीवपूर्वक मी इकडे न येता ज्यावेळेस मी माझे सभागृहामधून सुद्धा इकडे न येण्याच्या अगोदर मी ते प्रदर्शन पाहण्यासाठी यासाठी गेलो, कारण की हे जे प्रदर्शन आहे एवढ्या गोष्टी जोपर्यंत या समाज माध्यमावर होणार नाहीत, समाजापर्यंत आपण जाणार नाहीत, तोपर्यंत हा विचार प्रसारित होणार नाही. आणि तो प्रसार करण्याची ती आज वेळ आलेली आहे. निश्चित 21व्या शतकामध्ये चांगलं फ्युचर, म्हणजे या पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर, ह्या पास्ट तर गांधीजींचं गांधीयन थॉटचं चांगलंच आहे, प्रेझेंटही चांगलंच राहणार आहे, परंतु फ्युचरसुद्धा चांगलं राहणार आहे, ही मला असं वाटतं की आपल्या सोशल म्हणजे सामाजिक विचारवंतांची ती नितांत अशी गरज आहे की ती तिथपर्यंत जावी. मी काही माझे जास्त फार पेपरचं प्रेझेंटेशन या ठिकाणी करणार नाही, परंतु इथपर्यंत मला शिक्षण संस्थेने प्राचार्यांनी जी काही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देऊन मी माझं या सेशनचा समारोप झाला असं या ठिकाणी जाहीर करून मी माझी रजा घेतो. धन्यवाद. असले सरांना विनंती करतो की त्यांनी सर्व डेलिगेट्सचा सत्कार करावा. किशन शिंगारे सर महालोक महाविद्यालय या सेशनचे चेअरमन राहतील. प्रत्येक वेळेस मला विनंती करत आहे की डॉक्टर विष्णू चव्हाण सर सर्वांनी वेळेचा विचार करावा. विचारपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि आपण सर्व शिक्षकवृंद, संशोधक, आत्ताच्या ह्या सेशनचे हेड आहेत शितोळे सर, डॉक्टर शितोळे सर. आणि जेव्हा ते सकाळी बोलत होते असं वाटत होतं की जणू काही मी एक कविता ऐकत आहे का. गांधी काल, आज आणि उद्या. मी एक समाजकार्याचा विद्यार्थी आणि समाजकार्याचा शिक्षक आहे. समाजकार्यामध्ये समोर दिसणारी समस्या आणि मग ती समस्या हाताळायची कशी आणि त्या दृष्टिकोनातून
हे महामानव जे होऊन गेले ते काय सांगतायत ते लिंकअप करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो. गांधी आत्ता असते तर असा एक विचार मनामध्ये येऊन गेला. प्रसंगही तसाच घडला. समाजकार्याचे विद्यार्थी अनेक शाळांमध्ये जातात आणि त्या शाळांमध्ये सुपरविजनसाठी आम्हा शिक्षकांना जावं लागतं. एका प्राथमिक शाळेमध्ये मी बघितलं एक शिक्षक हुमऱ्यामध्ये थांबलेला होता आणि मग त्यावेळेला मला गांधीजींची आठवण झाली. शाळेच्या उमऱ्यात तंबाखू चोळत उभ्या शिक्षकास पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आठवले अहिंसा नई तालीम आणि गांधी जे वाचले होते पुस्तकात. विद्यार्थी धावत आला, सर आता काय करू. वेडेवाकडे तोंड करत कोपऱ्यातच पिंच मारत मास्तर त्यास म्हणतो अभ्यास करा सुरू. कसे व्हावे नागरिक त्याने आदर्श या वास्तवात आणि आठवले गांधी जे वाचले होते पुस्तकात. कचेरीतील शिपाई एकदा भेटला गिरणीत. मी म्हणालो मित्रा चाललंय ना व्यवस्थित. तो हसला म्हणाला तिथली संपली की लागते ड्युटी साहेबांच्या घरची. न्यायालयातच हालत आमची जेलच्याही वरची. होरपळून जाते मन अन्यायाच्या अशा वास्तवात आणि आठवले गांधी जे वाचले होते पुस्तकात. नेत्यांची मुले राजकारणात संस्थाचालकाची समाजकारणात 100% आरक्षित. देशापेक्षाही सुरक्षित. धडावर डोके नसलेल्या ह्या साऱ्यांचे लोकसेवक विचार करण्यासाठी ठरते गांधी लोकशाही स्मारक. घटनेतील स्वातंत्र्य समता बंधुता मग लपवली कोणत्या गुलदस्त्यात. आंधळाही पाहतोय बापू रोजच असत्य सतरलेले उतरलेले सत्यात. रोजची ही परिस्थिती आपण पाहत आहोत. पहिला जो मुद्दा होता मास्तर दारामध्ये उभा शाळेच्या तंबाखू चोळत आहे ही परिस्थिती आज विचार करायला भाग पाडते. या परिस्थितीवरती आज विचार करत आहोत. व्यसनाधीनता समाजासाठी घातक आहे या संदर्भात मग गांधीजींचे विचार काय आहेत. व्यसनाधीनता आज आपण सर्व प्राध्यापक आहात शिक्षक आहात विद्यार्थ्यामध्ये व्यसनाधीनता आहे तशीच ती शिक्षकामध्ये सुद्धा आहे आणि मग एकूणच समाजव्यवस्थेमध्ये जो समाज आपल्या देशाला बलवान करणार आहे जे विद्यार्थी आपल्या देशाला बलवान करणार आहे जे शिक्षक बलवान करणार आहेत त्यांचीच परिस्थिती व्यसनाधीनतेने जर ग्रासलेली असेल तर मग गांधीजींचा विचार ह्या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. गांधीजी काय म्हणत होते गांधीजींनी स्वतःच्या जीवनामध्ये व्यसनाधीनतेला कसं सामोरे गेले आणि गांधीजी व्यसनाधीनतेपासून दूर राहण्यासाठी काय करा म्हणतायत याचा विचार ह्या ठिकाणी होणं महत्त्वाचं आहे. गांधीजी जेव्हा 1904 फिनिक्स हा आश्रम त्यांनी सुरू केला पहिलं तत्व होतं कोणत्याही प्रकारची व्यसनाधीनता त्या ठिकाणी करायची नाही. झांजीबारला जेव्हा त्यांचं जहाज थांबलं जाण्याची वेळ आली अनेक तरुण हे व्यसनाधीनतेकडे वळले. त्यांच्या अंतरात्म्यानं त्याला सांगितलं की नाही हे काम तुझं नव्हं हे तू करू नयेस आणि त्यातून ते परावृत्त झाले. पुढं टॉलस्टॉय आश्रम त्यांनी काढला. 1911 या आश्रमाच्या माध्यमातून काम करत असताना आणि पुढे संबंध आयुष्यभर काम करत असताना काँग्रेसला त्यांनी जे अनेक कार्यक्रम दिले त्यातला एक महत्त्वाचा कार्यक्रम होता व्यसनाधीन जी समाज मंडळी आहे त्यांना व्यसनापासून परावृत्त करायचं. व्यसनापासून परावृत्त कोण करेल या संदर्भात गांधीजी म्हणतात की मला तीन व्यक्ती असे दिसत आहेत जे समाजाला व्यसनापासून मुक्त करू शकतात. एक आहे विद्यार्थी, दुसरे आहेत स्त्रिया आणि तिसरे आहेत शिक्षक. माझ्यापुढं उपस्थित असणाऱ्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की समाजाला व्यसनाधीनता या रोगानं गासलं जात आहे समाज पीडित होत आहे या समाजाला आपल्या कोमल आचरणानं कारण जबरदस्तीनं व्यसनं सुटत नाहीत कोमल आचरणानं आग्रहानं विनंतीनं या समाजाला व्यसनापासून कसं मुक्त करता येईल आणि खऱ्या अर्थाने गांधीजींना अपेक्षित असणारा व्यसनमुक्त समाज कशा पद्धतीनं आपल्याला एस्टॅब्लिश करता येईल या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे. शेवटी गांधीजींना मी प्रणाम करतो. आपणा सर्वांकडून ही अपेक्षा करतो. मीही एक साधा कार्यकर्ता आहे या दृष्टीने धडपडत आहे. आपणसुद्धा या दृष्टिकोनातून समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.
दी चेयरपर्सन ऑफ दिस टेक्निकल सेशन डॉक्टर पांडुरंग शितोळे सर, को पेपर प्रेजेंटर्स एंड डेलीगेट्स. The paper that I have written for this national conference, it is about Mahatma Gandhi's message for students. It is very important that what message has been given by Gandhiji for students, because students is one of the most important stakeholders of higher education. And we also think that the future of the nation is in the hands of the students. There are a few students in this hall, but we are all teachers, and I hope we can convey Gandhi's message to our students in our classes. There are four or five things that I would like to highlight here. The very first message given by Gandhiji to students is that students should build up their character, and in this context he said the end of all knowledge must be building up their character. Here we feel that Gandhiji gives much importance to their character, and we all of us know that if there is no character, what remains is nothing. In this context, I have quoted Billy Graham. The quotation is like this: when health is lost, nothing is lost. When health is lost, something is lost. But when character is lost, everything is lost. I think the quotation is very, very important. The second message that Gandhiji gives for students is that we all of us know that Gandhiji followed and believed in the principles of truth and non-violence throughout his life, and he says that truthfulness is the master key, and students should be truthful in all situations, and they should never try to hide anything in any situation. Then Gandhiji said, we all of us know that, he said, we are all inheritors of rural civilization. Gandhiji also said that it is true that rural civilization has had some defects, but at the same time they are curable, and if the students, if they think and settle down in villages, definitely some of the problems in villages can be resolved. The most important message given by students as far as the present situation is concerned, that is what I feel is Mahatma Gandhi's advice to students as far as power politics is concerned. Gandhiji expressed his strong opposition to students' involvement in power politics, and he said power politics should be unknown to students' world. Power politics should be unknown to students' world, and he also said that the moment students dabble in politics, they cease to be students. I think this message is very important as far as the present situation is concerned. Then Mahatma Gandhiji also advised students to have faith in themselves, and they should never allow any evil thought in their minds. They should always introspect. At the same time, he also advised students, whatever arises in their mind, they should share with their elders, maybe their teachers, maybe parents, or any other person in the society. These are some of the important messages given by Mahatma Gandhi for the students. I hope we, being teachers, will try to convey the message of Mahatma Gandhiji to students with this brief paper presentation. I conclude. Thank you all. Thank you, sir. Dr. Vaishali, ma'am. Honorable dignitaries on the dais of the dais, the title of my paper is Vision of Mahatma Gandhi on Women Empowerment, a Review. Before this beginning of this paper, I would like to mention one thing, is that
We are living in science and technological world, and we are getting each and everything in this science and technology world, but we are lacking behind in one thing, that is value education. I observed in afternoon that what is value education, and this value education is reciprocal. We should take value education and we should give value education. That I congratulate this management that they are implementing all the programs for staff and students. They are really very valuable. That I observe one thing, management member hote jevtana tithe mi observe kele tithe Rathi madam विचारत होत्या की दादा तुम्हाला काही हवंय का. मग दादा म्हटले की मला काही नको बेटा, हा पाण्याचा ग्लास आहे. अर्धा ग्लास त्यांनी पाणी पिलं होतं आणि अर्धा ग्लास बाकी होता. तर त्यांनी सांगितलं की हा अर्धा ग्लास झाडाला टाक. दॅट इज व्हॅल्यू एज्युकेशन, सेविंग ऑफ वॉटर. दॅट मेसेज हॅज बीन गिव्हन बाय दॅट मॅनेजमेंट member, and I really congratulate this thing by heart. So vision of Mahatma Gandhi on women empowerment. Mahatma Gandhi's vision of Swaraj is multidimensional and from different perspective has permitted the discourse on India's contemporary history. Whole world has the imprint of his moral philosophy, which proved political ideology. He is the most towering personality in India's freedom struggle, and women empowerment will remain unchallenged. I quote here one of the quotations of Mahatma Gandhi that I liked very much. So I quote, if you women listen carefully and think over it, if you women would only realize your dignity and privilege and make full use of it for mankind, you will make it much better than it is. But man has delighted in enslaving you, and you have willing slaveholders have become one in the crime of degrading humanity. My special function from childhood, you might say, has been to make women realize her dignity. I was once slaveholder myself, but Ba, his wife Kasturba, but Ba proved an unwilling slave and thus opened my eyes on my mission. Her task was finished. Now I am in search of women who would realize her mission. Are you that woman? Will you be one? This question is asked to each and every woman of India and as well as the world by Mahatma Gandhi. I would like to conclude my paper that to sum up my paper, I would like to express my views on this review that did we succeed in eradication of dowry system? That is my question to all of you. Then did we offer equal status to women as men? Do women live the life of dignity? Did we succeed to stop dowry death and female fratricide? Then I would like to conclude in four lines. It's the duty of every educated man and woman to eradicate these problems from the root level. Let the leave of life of dignity and self-respect to every educated, uneducated and downtrodden woman. Let's stop female fratricide and dowry death. Let's offer women dignity and good health. Let's stop injustice
of women and mental torture. Let's shape the India's half future. Thank you very much. Thank you, ma'am. The chairperson of this last session, I feel, Dr. Chitole sir from Shishaladevi Mahavidyalaya Latur, and the participants and the paper presenters on the dais, of the dais, the eminent personalities present here, all the participants and the paper presenters. I would like to present my paper on the influence of Mahatma Gandhi's thought on Raja Rao's Kanthapura. All of us know very well that our country was under the empire of British people near about 150 years. So at that time, I feel that according to my knowledge, after the death of Lokmanya Bal Gangadhar Tilak, then Mahatma Gandhi very actively participated in India's struggle movement. So at that time, on the one hand, the movements for having freedom for our country were going on everywhere in our nation, in the country itself. At the same time, there was another problem which all the people were facing in our country. The problems were like this: there was so much poverty, there was, we may say, superstition in our country, then caste system was also there. At the same time, there was social discrimination everywhere. So on the one hand, almost all the people were facing this kind of serious problem in our country. On the other hand, the freedom struggle was going on. So when Mahatma Gandhi took the, we may say, freedom struggle in his hand, or when he led that struggle in our country, at that time, directly or indirectly, the people, those who participated actively, then there were some of the, we may say, freedom fighters, there were some of the social reformers, some, we may say, literary people were there, and Raja Rao was also one of them at that time. That is, we may say, by the means of his writing and the, specifically novel Kanthapura, he has tried to put before us the thoughts of Mahatma Gandhi and what kind of impact or the influence was there on the characters of, we may say, in that novel. So that is, I would like to, we may say, express here. There is the protagonist in this novel whose name is Murthy, and under the influence of Mahatma Gandhi, in the beginning, that is, he was living in Kanthapura, but when he went to city, at that time, he understood the philosophy of Mahatma Gandhi, like truth, non-violence, and we may say satyagraha and all those things. And he decided to have the active participation in the freedom struggle. And along with him, all the characters, they also actively participated in that kind of movement. And we may say, in the end of the novel, we come to know that due to the influence and the impact that these characters had, they could give something, they could sacrifice their lives also for the freedom of our country. That is, I will take 1 minute, we may say, in the last of my speech. I feel that today there is a lack of, we may say, morality, there is lack of, we may say, loyalty and honesty in our life. Therefore, we are facing, I feel, all these problems that we are, we may say, seeing in our everyday life. We have the greatest example in our country, which almost all of us have seen before some years, and that is from our state, Honorable Anna Hazare ji, that is, who was struggling for, we may say, to have the Right to Information Act to introduce in our country. At that time, he was, we may say, on the long fast, we may say, in his own village. He was not the, we may say, member of the parliament, he was not CM, he was not PM, or he was not, we may say, at least the member of Gram Panchayat also. But our country, that is, parliament, took it seriously. They called the joint session in our country, we may say, at Delhi. And we may say, the parliament, that we may say, in that joint session, sanctioned the Right to Information. He became successful, I feel, and you also know, due to the loyalty, morality, that we may say, he is having, we say, or he is keeping in his life. And I feel that is the real footsteps that he has followed.
So like him, let us, we say, try to follow some things in the life of Mahatma Gandhiji, and that will be the real tribute, we say, on this day to Mahatma Gandhiji. I feel I am very thankful to the organizers and SRT College for organizing as well as giving me this kind of opportunity to have the dialogues with you. Thank you very much. I stop here. विचार मंचावरील उपस्थित सर्व आमचे मित्र, विचार मंचाच्या समोर उपस्थित महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माझे मित्र, मला अभिमानाने सांगावंस वाटतं की मी या महाविद्यालयाचा माझी विद्यार्थी आहे. या सेशनचं मला चेअरपर्सन होण्याची संधी दिली त्याबद्दल महाविद्यालयाचं, महाविद्यालयाच्या प्राचार्यांचं, बरुरे मॅडम आणि आमचे मित्र धनाजी आर्य यांचं सुरुवातीला आम्ही धन्यवाद मानतो. पेपर प्रेझेंटेशनमध्ये डॉक्टर वैशाली मॅम यांनी महात्मा गांधीज व्हिजन याबद्दल चिंतन व्यक्त केलं, त्यांचं मत मांडलं. त्याचबरोबर विमेन एम्पावरमेंट हा मुद्दा त्यांनी घेतला. अनिता देसाईच्या फायर ऑन द माउंटन या नॉवलमध्ये ग्रेट ग्रँड मदर वॉज